तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत अभिनेत्री मीरा जोशीची एंट्री झाली आणि या मालिकेला नवं वळण मिळालं. मीरा तिच्या रिअल लाईफप्रमाणेच तिच्या रिअल लाईफमध्येही फॅशनेबल आहे. बघूया. नमस्कार, मी मीरा जोशी, म्हणजेच तुझं माझं ब्रेकअपमधली मेनका अगरवाल. आता आपण मेकअप रूममध्ये आलो आहे माझ्या. ॲज यू कॅन सी, थोडासा पसार आहे, जस्ट इग्नोर इट. नाहीतर युजली स्वच्छ असते ती, नाहीतर मग मीराला आवडत नाही. मीरा खूप एकदम, मीरा म्हणजे आमच्या सिरियलमधली मीरा, केतकी चित्र आहे, तिला सगळं एकदम छान टापटीप लागतं. आणि येस, ॲज यू कॅन सी, कपडेवारी लावलेली तिथे. मला खूप वेगवेगळे आउटफिट्स आहेत या सिरियलमध्ये. कधी साडी असते, कधी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट असतो, किंवा कधी शॉर्टस्कट असतो फिटिंगचा, किंवा हा वन पीस आहे जो आता मी घालणार आहे थोड्या वेळानंतर. आणि खूप वेगवेगळे लुक मला ट्राय करायला मिळतात, म्हणजे फॉर्मल लुकही मिळतो मला ट्राय करायला, ट्रॅडिशनल लुक, सारी, ॲज यू कॅन सी सारीही ट्राय करायला मिळाली मला हा लुक, फॉर्मल लुकही ट्राय करायला मिळाला, आणि प्लस कॅज्युअल लुकही आहे. त्यामुळे चार वेगवेगळे लुक मला इथे ट्राय करायला मिळाले मेनका कॅरेक्टरमध्ये. आणि मेनका थोडी खडूस आहे, पण मी पर्सनल आयुष्यात तशी अजिबात नाही आहे. येस, मी पर्सनल आयुष्यात म्हणजे मी सुरुवात डान्सिंगपासून केली. मी डान्सर आहे मुळात, डान्सिंग रियालिटी शोजपासून सुरुवात केली मी, आणि हळूहळू मग ॲक्टिंगकडे वळले. आणि आता डान्सिंग ॲक्टिंग हे दोन्ही करते मी. त्या मध्यंतरी मी कोरिओग्राफरही होते. मी फिल्मसाठी असिस्ट करायचे, कोरिओग्राफीसाठी, रियालिटी शोजसाठी असिस्ट करायचे. आणि येस, फायनली आय एम ह्युअर, आय एम डुईंग दिस प्रोजेक्ट, अँड आय एम व्हेरी लकी की मला हा प्रोजेक्ट करायला मिळाला आहे. विलनचा रोल आहे, पण इथे प्ले करायला बरंच काही मिळतं मला. म्हणजे वेगवेगळे शेड्स आहेत या कॅरेक्टरचे. कधी ती विम्झिकल असते, कधी ती खूप प्रेमळ असते, कधी ती स्वतःचा स्वार्थ साधून घेणारी असते, किंवा यु नो, वेगळे शेड्स आहेत या कॅरेक्टरला. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि या, ही माझी वॅनिटी आहे, मेकअप वॅनिटी आहे, ती आपण बघूया. थोडीशी जड आहे ती, बट त्याच्याशिवाय मला काहीच होत नाही माझं सेटवर. आय नीड इट एव्हरी डे. थोडासा पसार आहे वॅनिटीत माझ्या. बेस आहेत सगळे वेगवेगळे. पफ आहे. दिस इज माय मिरर, स्मॉल मिरर. हे आय शॅडो पॅलेट आहे. लिपस्टिकचे वेगवेगळे शेड्स आहेत. बेसिकली मला लिपस्टिकचे वेगवेगळे शेड्स ट्राय करायला खूप आवडतं. ऑरेंज, पिंक, रेड. हा मस्कारा माझा, अँड या, पफ्स अँड बेसिक स्टफ आहे सगळं. थोडीशी वाईट आहे, स्वच्छ केलेली नाही आत्ता. पण मला रोज मेकअप करायला आवडत नाही. जेव्हा मी सेटवर नसते तेव्हा मला असं खूप मेसी राहायला आवडतं. सेटवरची मेनका एकदम टापटीप राहणारी आणि अशी खूप स्वतःला छान कॅरी करणारी अशी मेनका आहे, पण पर्सनल आयुष्यात मी तशी अजिबात नाही आहे. मला अजिबात असं रेडी व्हायला आवडत नाही. मला खूप मेसी राहायला आवडतं, कारण आपण रोज सेटवर येऊन छान रेडी होतो, त्यामुळे कधीतरी स्वतःसाठी वेळ द्यायला आवडतो, असं मेसी राहायला आवडतं. आणि सेटवर जेव्हा माझे सीन्स नसतात तेव्हा मी मोबाईलवर असते किंवा नेटफ्लिक्स बघते. मी मला नेटफ्लिक्स मी खूप रेग्युलरली फॉलो करते. अपार्ट फ्रॉम दॅट, स्क्रिप्ट रिडिंग चालू असतं आमचं, समीर, मीरा आणि मेनका. असं मी तिघं मिळून सेशन्स करतो स्क्रिप्ट रिडिंगचे. काही अडलं असेल तर आम्ही आमच्या क्रिएटिव्ह डिरेक्टरला विचारतो, आमच्या डिरेक्टरला विचारतो. आणि येस, डिक्शनवर वर्क करताना मी थोडंसं मी नॅचरली खूप फास्ट बोलते, त्यामुळे सिरियलसाठी स्पेसिफिकली तो ठराव आणण्यासाठी आय एम प्रॅक्टिसिंग. मी हळू बोलायचा खूप प्रयत्न करते. खरं तर सगळे लोक मला सारखे हॅमर करत असतात की हळू बोल, हळू बोल, हळू बोल. नॅचरली माझा पेस थोडासा फास्ट आहे, सो आय एम ट्राईंग टू वर्क ऑन दॅट. आणि या, दिस इज मेनका अगरवाल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.